ठाणे जिल्ह्यातला एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मलंगड इथल्या कुशिवलीत धरण बांधण्यापूर्वी पहिल्या टप्प्यातच मोठा भ्रष्टाचार झाल्याची बाब उघड झाली. या प्रकरणी तत्कालीन उपविभागीय अधिकारी जगतसिंग गिरासे यांच्या अटकेची मागणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केली. कुशिवली इथं सुरू असलेल्या लघु पाटबंधारे विभागाच्या धरण प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असून या भूसंपादन प्रक्रियेत मृत व्यक्तींच्या नावानेही मोबदला लाटण्याचे प्रकार समोर आले. महिनाभरात दुसऱ्यांना मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्र सादर करून शासनाची आणि मूळ मालकांची फसवणूक करत कोट्यवधीची नुकसान भरपाई रक्कम लाटल्याचं समोर आलंय. या प्रकरणी महिनाभरात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आलाय. धरणासाठी झालेल्या भूसंपादनाच्या मोबदला वाटपादरम्यान कोणताही पंचनामा न करता मोबदला वाटप केल्याचा गायकवाड यांचा आरोप आहे. येत्या 8-10 दिवसात गिरासेंना अटक न केल्यास उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला. फसवणूक म्हणजे शेतकरी जागेवर आहे, म्हणजे ओरिजिनल शेतकरी, आणि फ्रॉड टोलीनी ते पैसे काढून प्रांताकडनं घेतलेले. कशा प्रकारे घेतलेत? आता आमचे शेतकऱ्यांचे बनावट आधार कार्ड, बनावट पॅन कार्ड, आणि त्या आधारावर त्यांनी बँकेत अकाउंट खोलला आणि बँक याच्याकडे सत्यप्रतिज्ञेपत 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सादर केली प्रांताकडे, आणि त्याच्यावर आधार कार्डची झेरॉक्स, पॅन कार्डची झेरॉक्स आणि कॅन्सल चेकची झेरॉक्स देऊन त्या आधारावर प्रांतानं NFD करून त्यांच्या अकाउंटवर पैसे वर्ग केले आहेत.